नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो जीवनात कोणतीही कामं तुमचे पूर्ण होत नसतील पैसा टिकत नसेल पैसा येत नसेल तर तुम्हीही करा हा सोपा तोडगा सर्व काही तुमच्या मनासारखं होईल मित्रांनो आपल्या जीवनामध्ये भरपूर गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला हव्या असतात किंवा आपण कोणत्या तरी कामामध्ये खूप मेहनत करतो खूप कष्ट घेतो पण त्या मेहनतीचे फळ आपल्याला मिळत नाही नोकरी धंद्यामध्ये आपण मेहनत करतो पण पाहिजे तेवढं यश आपल्याला मिळत नाही अभ्यासामध्ये सुद्धा आपण लक्ष देऊन अभ्यास करतो पण परीक्षेत आपल्याला ते यश मिळत नाही या सर्व गोष्टींचे कारण असते मित्रांनो आपले ग्रहमान जर आपले नशिब आपली साथ देईल तर आपण मेहनत करूच आणि मेहनतीसोबत जर नशिबाची साथ मिळाली तर यश आपल्याला नक्की मिळेल आणि आपण मेहनत तर करायचीच आहे पण त्यासोबत आपल्याला नशिबाची साथ हवी आहे देवाची साथ हवी आहे स्वामींची साथ हवी आहे त्यासाठी आपल्याला आपले ग्रह बदलायचे आहेत आणि यासाठीच हा सोपा उपाय आहे जो तुम्हाला करायचा आहे हा उपाय तुम्ही फक्त एकवीस दिवस करायचा आहे लगातार एकवीस दिवस तुम्ही हा उपाय करायचा आहे आणि कोणत्याही दिवसापासून तुम्ही या उपायाची सुरुवात करू शकतात समजा एकवीस दिवस तुम्ही हा उपाय करत आहात आणि मध्ये काहीतरी समस्या आली अडचण आली काही प्रॉब्लेम आली तुम्ही हा उपाय करू शकत नाही त्यावेळेस तुम्ही तो दिवस सोडून द्यायचा आणि त्याचा येणारा पुढचा दिवस मोजायचा आहे तर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त एका सुपारीची गरज लागणार आहे ती सुपारी तुम्ही देवघरात स्थापन करायची आहे देवघरात कोणत्याही दिशेला कोणत्याही बाजूला तुम्ही ती सुपारी ठेवायची आहे आणि त्या सुपारीचे हळद कुंकू अक्षत फुलं वाहून पूजा करायची आहे त्यानंतर रोज त्या सुपारी समोर अगरबत्ती लावायची आणि रोज एक वेळेस तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र वाचायचे आहे हो मित्रांनो तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र एक वेळेस वाचायचं आहे तसं तर व्यंकटेश स्तोत्र हे एकवीस वेळेस वाचण्याचा सल्ला दिला जातो पण आजच्या ह्या उपायामध्ये तुम्हाला एक व्यंकटेश स्तोत्र फक्त एक वेळेस वाचायचे आहे सकाळी वाचू शकतात किंवा संध्याकाळी वाचू शकतात समजा पहिल्या दिवशी जर हा उपाय केला तुम्ही आणि व्यंकटेश स्तोत्र सकाळी वाचले तर तुम्ही रोज ते स्तोत्र सकाळीच वाचायचे आहे आणि पहिल्या दिवशी जर संध्याकाळी वाचले तर रोज संध्याकाळीच ते वाचायचं आहे असं नाही करायचं की आज सकाळी वाचले उद्या संध्याकाळी वाचले असं नाही करायचं कोणत्याही एकच वेळ ठरवायचा आणि रोज त्याच वेळेस बसायचं आणि एक वेळेस व्यंकटेश स्तोत्र वाचायचं आता सगळ्यात आधी तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राची पोथी लागेल तर कोणत्याही पोथीच्या दुकानात तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राची छोटीशी पोथी मिळेल किंवा ऑनलाईनसुद्धा मिळेल किंवा स्वामींच्या केंद्रातसुद्धा मिळेल तर आधी व्यंकटेश स्तोत्राची पोथी तुम्ही घ्या आणि एक सुपारी ठेवून हा उपाय कोणत्याही दिवसापासून सुरुवात करा आणि एकवीस दिवसापर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे समजा एकवीस दिवस तुम्ही लगातार हा उपाय पूर्ण केला त्यानंतर बावीसव्या दिवशी ती सुपारीचे तुम्ही विसर्जन वाहत्या पाण्यात करायचे आहे किंवा तुळशीमध्ये मा तुळशीच्या मातीमध्ये ती सुपारी खाली पेरून द्यायची आहे पण वाहत्या पाण्यातच तुम्ही विसर्जन केले तर ते चांगले राहील तर मित्रांनो हा उपाय तुम्ही नक्की करा आणि ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद